तर मित्रांनो, आता आपण जी रेसिपी बनवतो आहे ती फळांपासून बनवतो आहे. तर मी काही फळांचा ज्यूस घेतलेला आहे, पण त्याआधी तुम्हाला फळांपासून फळांची न्यूट्रिशन फॅमिली मी सांगतो. दैनंदिन आहारामध्ये फळांचा किती उपयोग आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे. ह्याचं वेगळं असं उदाहरण तुम्हाला द्यायची गरज नाही, तरी पण मी तुम्हाला इथे फळांची काही न्यूट्रिशन व्हॅल्यू सांगतो. तर फळांमधून आपल्याला व्हिटॅमिन मिळतं, पोटॅशियम मिळतं. फळं ही आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहेत. तुम्ही तर ऐकलंच असाल की रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची गरजही लागत नाही. तर अशाच फळांपासून आपण एक डिश बनवणार आहे, जिचं नाव आहे फ्रूट पंच. तर त्यासाठी घेतलेलं आहे फळांचा ज्यूस, स्ट्रॉबेरी क्रश, थोडंसं आईस आणि थोडं व्हॅनिला आईस्क्रीम. फळं तर तुमच्या घरात असतातच, वेगवेगळ्या प्रकारची सीझनेबल फळं तर तुमच्या घरी असतातच. तर अशाच वेगवेगळ्या फळांचा रस तुम्ही काढा आणि एकत्र करा, आणि अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी रेसिपी तुम्ही बनवाल आणि त्याचा आस्वाद घ्याल, तर तुम्हाला खरोखरच त्याचा आनंद मिळेल. फळं तर तुमच्या घरी असतातच, आणि फ्रीजमध्ये आईस्क्रीम, बर्फ हे सुद्धा तुमच्या घरी असतंच. तर अशाच फळांचा रस काढून आणि अशाच व्हॅनिला आईस्क्रीम एकत्र करून अशी ही डिश तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा, घरी बनवून पहा. तर आपण बनवूयात फ्रूट पंच. तर त्यासाठी मी इथे फळांचा ज्यूस घेतलेला आहे. तो ज्यूस मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतो, त्यासोबत आईस क्यूब्स आहेत माझ्याकडे, तेही त्याच्यामध्ये घालतो. जवळजवळ 7 ते 8 क्यूब्स मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्यासोबत मी व्हॅनिला आईस्क्रीम याच्यामध्ये टाकतो आणि थोडी नंतर त्याच्यावरती गार्निश म्हणून ठेवतो. थोडंसं स्ट्रॉबेरी क्रश ह्याच्यामध्ये ॲड करतो. स्ट्रॉबेरी क्रशमुळे छान असा एक स्वाद येतो. तर तुम्ही स्ट्रॉबेरी क्रश ऐवजी दुसरा कोणताही क्रशही यूज करू शकता. आपण याला फिरवून घेऊयात. छान असं मिक्स झालेलं आहे. आईस क्यूबसही त्याच्यामध्ये मस्त मिक्स झालेलं आहे. आपण काढून घेऊयात एका ग्लासमध्ये. तर इथे एक माझ्याजवळ एक ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये हे फ्रूट पंच काढून घेतो. पाहताय ना प्रेक्षक हो, छान असा कलरही त्याला आलेला आहे. तर खरोखर तुम्ही घरी अशीच रेसिपी करून पाहत. माझ्याकडे हे थोडं व्हॅनिला आईस्क्रीम उरलेलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकतो. आणि हा थोडा स्ट्रॉबेरी क्रश हलका त्याच्यावरती ड्रेझल करतो. तर असा हा फ्रूट पंच आपल्या इथे रेडी आहे. तर हा फ्रूट पंच तुम्ही लगेचही याचा आस्वाद घेऊ शकता, नाहीतर याला फ्रीजमध्ये ठेवून 2-3 तासानंतरही याचा आस्वाद घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हा फ्रूट पंच घरी नक्की ट्राय करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल.